नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन आलेत आणि काही लोकांनी व्हिडिओ पाठवले आहेत, काही लोकांनी फोटोग्राफ्स पाठवले आहेत। तर तोच विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तो म्हणजे केळी बागांमधील स्ट्रेस मॅनेजमेंट। केळी बागांना ताण येतो तो कशामुळे येतो, कसा येतो आणि त्याचे काय परिणाम होतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भारत कृषी उद्योग, शेती तुमची, तंत्र सेवा आमची। केळी बागांवरती ज्यावेळेस ताण येतो, ताण पडतो, तो ताण कुठल्याही प्रकारे असू शकतो। आताची जी परिस्थिती आहे त्या याच्यामध्ये एक महिन्याभरापासून पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे। पाऊस थांबलेल्या अवस्थेमध्ये लोकांनी पाणी जी द्यायची सुरू म्हणजे पाणी जी सुरुवात केलेला आहे पाणी द्यायला बागांना, ती थोडीशी लेट झाल्यामुळे केळीची जी पानं आहेत ती पूर्णपणे खाली वाकून पडत आहेत। ती वाकून पडणे म्हणजेच बागाला ताण येतो आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। आता ताण हा अति पाण्यामुळे सुद्धा होतो, ज्या ठिकाणी पूर परिस्थिती होते त्या ठिकाणी बागांमध्ये पाणी साचतं, बरेच दिवस पाणी साचून राहतं, अशा वेळेससुद्धा बागांवरती ताण येतो। जर का बागाला पाणीच मिळालं नाही 10-15 दिवस 20 दिवस त्यालासुद्धा आपण ताण म्हणू शकतो। अति थंडी झाली, उष्णतामान जर कमी झालं आणि थंडी वाढली तरीसुद्धा झाडावरती ताण येतो, आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस खूप तापमान वाढतं त्यावेळेसुद्धा झाडांवरती ताण येतो। तर ताण येण्याची ही अलग अलग कारणं आहेत। यापैकी आताची जी परिस्थिती आहे यामध्ये शेतकऱ्यांना जो अनुभव येतो आहे तो म्हणजे शेतकरी म्हणतात की साहेब केळी बागाची पानं जी आहेत ती पिचकत आहेत। आता पिचकत आहेत म्हणजे काय आपण तुम्हाला दाखवतो। हे जे पान आहे हे चांगलं पान होतं 1-8-15 दिवसापूर्वी, पण या केळी बागेला ताण आल्यामुळे हे पान देठातून वाकलं आणि खाली पडलं। खाली पडल्यानंतर त्याचा जो रंग आहे त्याला डिस्कलरेशन झालं, पिवळा रंग आलेला आहे। बरेच शेतकरी याच्यामध्ये गफलत करत आहेत की साहेब आमच्या बागांवरती करपा आलेला आहे काय फवारणी करू। करपा आणि पानांवरती पिवळेपणा येऊन पान खाली वाकणे यामध्ये या दोन्ही गोष्टीमध्ये बरंच अंतर आहे। यामध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कुठेही याच्यावरती करप्याचा डाग दिसणार नाही किंवा करप्याची सुरुवात सुद्धा नाही आहे। ज्यावेळेस करपा सुरू होतो, करपा सदृश्य परिस्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस पानांवरती डाग पडतात ब्राऊन कलरचे। तिथे पान वाळतं आणि ते वाळलेला जो भाग आहे तो वाढत वाढत जाऊन पान पूर्ण वाळतं आणि याची लागण वरच्या पानांना होते, त्याची लागण वरच्या पानांना होते। पण ज्यावेळेस बागांना ताण येतो त्यावेळेस अशा प्रकारे पानंही खाली पडतात, ती पिवळी होऊन खाली पडतात। बरेच वेळेस तुमच्या लक्षात येईल की हिरवी पानंसुद्धा खाली पडलेली आहेत, ही चांगली हिरवी पानं खाली पडलेली आहेत याच्यामध्ये आपण पाहू शकता। करपा सदृश्य परिस्थिती कुठेही नाही। आणि आजचं जे वातावरण आहे, आज जे काही आर्द्रता आहे वातावरणामध्ये ती अशी नाही आहे की करप्याचा प्रादुर्भाव वाढेल। त्याच्यासाठी जी आर्द्रता लागते 60-70% वरती जर आर्द्रता असली तर सगळ्या रोगांचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो। तसंच CMV BBTV हे जे काही व्हायरसचे प्रकार आहेत, कोकंबर मोझॅक व्हायरस किंवा बनाना बंचिट ऑफ व्हायरस, याचे जे अफाइड्स अटॅक करतात बागांवरती ते सुद्धा याच वातावरणामध्ये अटॅक करतात। ज्यावेळेस तुमच्या वातावरणामध्ये आर्द्रता जी आहे, ह्युमिडिटी जी आहे ती 70% पोहोचते किंवा किमान त्याच्यावरती राहतं, त्यावेळेस हे वातावरण बुरशींना आणि किडींना पोषक असं वातावरण राहतं। पण आज जी काही आपल्या इथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता ती करपा सदृश्य रोगांसाठी चांगली अशी नाही आहे। त्यामुळे या वातावरणामध्ये करपा सदृश्य रोग जो आहे किंवा जे बुरशीजन्य रोग आहे ती वाढण्याची शक्यता कवडी मात्र ही नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अतोनात खर्च करू नका किंवा विनाकारणचे बुरशीनाशकांवरती खर्च करू नका। जर का तुम्हाला शंका येत असेल तर जास्तीत जास्त 1000 खोडांच्या मागे 1/2 लिटर ब्लू कॉपर म्हणजेच कॉपर ऑक्सिक्लोराईड सोडा ठिबकमधून तेवढं आजच्या परिस्थितीमध्ये जर कोणाच्या बागांवरती करपा असेल तर कंट्रोल करण्यासाठी पुरेसं आहे।
आता ही जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये ताण येतो आहे आणि पानांची म्हणजे जी चांगली पानं आहेत ती सुद्धा खाली पडून जात आहेत, यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे? तर ज्यावेळेस बागांना ताण येतो तो ताण लक्षात घेऊन एक दोन पान जेव्हा तुमचं खाली यायला लागतं त्याच वेळेस लक्षात यायला पाहिजे की बागाला ताण येतोय. त्यावेळेस जर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा नसेल, पाऊस थांबलेला असेल, तर ताबडतोब पाणी सुरू करणं गरजेचं आहे. बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बा पावसाची वाट बघूया, जर नाही आला तर पाणी सुरू करू, अशा संभ्रमात राहू नका. पाणी ताबडतोब सुरू करा. आणि ह्या याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात चांगलं कार्य करतं ते म्हणजे बायोस्टिम्युलंट. बायोस्टिम्युलंटचं कार्यच ते आहे की ज्यावेळेस बागांवरती किंवा कुठल्याही झाडावरती ज्यावेळेस ताण येतो त्यावेळेस बायोस्टिम्युलंट अगदी उत्तम प्रकारे काम करतात. आता हे बायोस्टिम्युलंट काय आहेत? बायोस्टिम्युलंट्स म्हणजे त्या याच्यामध्ये फोलिक ॲसिड आणि अमिनो ॲसिड्सचे डेरिवेटिव्ह असतात. हे जे बायोस्टिम्युलंट्स आहेत हे बऱ्याचशा प्रकारामध्ये चांगल्या चांगल्या ब्रँडमध्ये आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. या याच्यामध्ये मुख्यत्वे पीस टीम आहे, प्रेल्शर बायो प्रॉडक्ट्सचं पीस टीम, ते सुद्धा तुम्ही बागाला सोडू शकता. ज्यावेळेस तुम्हाला हा ताण जाणवतो आहे त्यावेळेसच बागाला पीस टीम सोडायचं आहे. 200 मिली प्रति 1000 खोडांना पीस टीम सोडायचं आहे. पीस टीम सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाण्याचा वापर भरपूर झाला पाहिजे. 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली पीस टीम किंवा बायोस्टिम्युलंट जे आहे ते काढून तुम्हाला ड्रीपमधून द्यायचं आहे. हा पीस टीम हा एक प्रकार झाला. पीस टीम सारखे भरपूरशे अजून बाजारामध्ये ब्रँड्स आहेत. शेतकरी मला विचारतात की नाही हे नाही भेटलं तर ते नाही भेटलं तर काय करता येईल. तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स मी स्क्रीनवरती दाखवणार आहे, यापैकी कुठलेही बायोस्टिम्युलंट्स तुम्हाला चालू शकतात. त्याच्यानंतर गोदरेजचं एक विपुल म्हणून आहे, ते सुद्धा बायोस्टिम्युलंट म्हणून चांगलं कार्य करतं, ते सुद्धा चालेल वापरलं तर. याच्या व्यतिरिक्त अजून ऊर्जा आहे स्वरूप ॲग्रोकेमिकल्सचं, ते सुद्धा तुम्ही बायोस्टिम्युलंट म्हणून वापरू शकता. प्रत्येकाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त राहील, त्याच्यासाठी तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता की किती वापरायचं आहे. याचबरोबर जे बाग आता निसवणीवरती आलेले आहेत, निसवायला आलेले आहेत किंबहुना निसवलेले आहेत, अशा बागांमध्ये ही जी परिस्थिती आहे केळाची पानं पिचकण्याची किंवा केळाची पानं जी आहे ते गळून पडण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहेत, तर अशा बागांमध्ये जे फर्टिगेशन शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 13045 हे जे विद्राव्य खत आहे याचा वापर करायचा आहे. 13045 हे जे विद्राव्य खत आहे याचा वापर करताना 2 किलो 13045 प्रति 1000 खोडांना दररोज ठिबकमधून सुरू ठेवायचं आहे. जोपर्यंत तुमचे घड किंवा तुमचा जो माल आहे कापणीस येत नाही तोपर्यंत तुम्ही 13045 हे विद्राव्य खत चालू ठेवू शकता. त्याने सुद्धा तुमच्या बागांना ताण यायचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकतं. पण विद्राव्य खतं हे जे आहे 13045 हे वापरण्याच्या अगोदर जर का तुम्ही बायोस्टिम्युलंट वापरलं तर तुम्हाला एक 8 दिवसांमध्येच रिझल्ट येईल की वरची जी पानं गळून पडत आहेत ते थांबेल किंवा जी गळालेली पानं आहेत त्याच्यामध्ये डिस्कलरेशन होणार नाही आणि तुमची जी फोटोसिंथेसिसची म्हणजे अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा थांबणार नाही. उलट मी तर म्हणेल की जर बायोस्टिम्युलंटचा वापर केला तर ती अजून वाढेल, अन्न तयार करायची जी प्रक्रिया आहे ती अजून वाढेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा भेट देऊ शकता, किंबहुना तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, 91 07 07 92 92 हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर कृपया सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.